मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल. पालक सोबत असताना देखील मुलांसोबत जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. नक्की असं काय आहे या व्हिडिओ मध्ये, चला थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये दिसतंय की एक कुटुंब सार्वजनिक ठिकाणी बसलेलं आहे. पती पत्नी रस्त्यावर बसलेले असताना मोबाईल मध्ये व्यस्त आहेत आणि त्यांची चिमुकली मागे खेळत आहे. त्यांचं दोघांच्याही त्यांच्या मुलीवर लक्ष नव्हतं. एक व्यक्ती आपली कार घेऊन सामान नेण्यासाठी तिथे येतो. तो गाडीचा मागचा दरवाजा उघडून सामान आणण्यासाठी जातो. त्या गाडीचा दरवाजा उघडा पाहून ती चिमुकली खेळण्यासाठी गाडीमध्ये जाते. ती चिमुकली गाडीमध्ये जाऊन गाडीतील चादर अंगावर घेऊन लपून बसते. इकडे या दोघांनाही आपली मुलगी काय करते, कुठे गेले हे माहीतही नव्हतं. ते आपल्या मोबाईलमध्ये व्यस्तच होते. यानंतर तो कारवाला येऊन आपलं सामान गाडीत ठेवून तिथून निघून जातो. त्या चिमुकलीच्या आई वडिलांसोबतच त्या कारवाल्याला देखील याची कल्पना नव्हती की गाडीमध्ये चिमुकली आहे. यानंतर दोघेही पती पत्नी चिमुकलीला शोधायला लागले, पण चिमुकली गायब होती. कदाचित पुढे त्या कारवाल्याने त्या मुलीच्या आई वडिलांचा शोध लावून त्या मुलीला त्यांच्या स्वाधीनही केले असेल. पण ही घटना खरोखरच धक्कादायक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गेले असता आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्या ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.